आज पर्यंत एकमेव गोंय हे एकूच राज्य आसा की ज्या राज्यात जो जो मनीस येता मागीर तो गोंयकार आसू किंवा भायलो आसूं, बाय रोड, बाय ट्रेन किंवा बाय एअर किंवा बाय वॉटरवेज, ह्या चारूय वाटेंतल्यान जो मनीस येता ताका आमी टेस्ट करता, ताका आमी थोड्या वेळा होम क्वारंटाईन करतले, जाय जाल्यार इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करतले आनी घरा धाडटले. इतर खंयच्याच राज्यांत अशा पद्दतीच्यो टेस्टींग फेसिलिटीज ह्यो अजून पर्यंत करूंक ना. आमची टेस्टींग आतां पर्यंत जवळपास 13,000 इतक्या लोकांक आमी टेस्ट केले. हांव बाकीच्या सगळ्या गोष्टींनी आयज मुद्दामून वयचो ना, म्हणजे लेबर कितले गेले, ट्रेनींग कितले, हितून वयचो ना. कारण लोकांक कळपाक 13,000 लोकांक आमी टेस्ट केले, जे भायरसून आयले तांकां. आतां हे टेस्ट करता आसतना भितरले आमकां जो तुमकां नंबर मेळ्ळो तो एक्युमुलेटेड जावन म्हाका दिसता इट वील गो अराउंड 65-70 नंबर समथींग टोटल एक्युमुलेटेड नंबर आय थिंक केसीस का पुरे केसीस पॉझिटिव्ह का राईट इन्क्लुडींग द फर्स्ट 7 अप्रॉक्सिमेटली 70 66 त्याच म्हणटा तुका 70 वयर वचूंक ना 66 पर्यंत पॉझिटिव्ह आयले. आम्ही 13,000 लोकांक टेस्ट केल्या उपरांत हे फक्त गोंयांत केलां आणि खंयच्याच राज्यांत करूंक ना. आमकां लोकांच्या आरोग्याची चिंता आसा, गोंयची चिंता आसा. आमच्या उपरांत सगळ्यात बरी स्टेट आणि कंट्रोल स्टेट म्हणून ओळखले आयजूय हा, म्हणजे हेल्थ डिपार्टमेंट केंद्रात असूनी किंवा एमएचए असूनी मिनिस्टर ऑफ द होम अफेअर्स किंवा बाकीच्या राज्यांनी, तुम्ही जसे पळयले की महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी सांगले गोवा मॉडेल फॉलो करा, बाकीच्या नॅशनल लेवलाच्या कितलेशात आमच्या सेंट्रल लिडर असतले किंवा बाकीच्या मुख्यमंत्र्यांनी असतले, म्हणजे आपल्या माध्यमातून सांगले की गोंयात बऱ्या पद्धतीत कंट्रोल केला आणि तो मॉडेल फॉलो करा. आमच्या उपरांत जर कोणी व्यवस्थितरित्या मॅनेज केला, कंट्रोल केला, जाल्यार ते एकमेव केरळ राज्य असा. आणि केरळ राज्यांत कितें करता ताजोय स्टडी आमची हेल्थ सेक्रेटरी, तिनी मुद्दामून त्या सेक्रेटरी कडेन डिस्कस करून आणि बाकीच्या सगळ्या माध्यमातून आम्ही इन्फॉर्मेशन काढली. काल पर्यंत म्हणजे त्यांचा नवीन प्रोटोकॉल फाल्यां डिसाईड जातो, म्हणजे आज पर्यंत त्यांच्या कडे येवपी प्रत्येक येयल्ल्या मनशाक ते टेस्ट करिनाशिले तर त्याका होम क्वारंटाईन दवरताले काल पर्यंत. आज त्यांच्यानी त्यांचा प्रोटोकॉल थोडासा बदलला, कारण ज्यांना डॉमेस्टिक फ्लाईट सुरू जाता, ट्रेनिंग सुरू जाता, त्यांना तिथून बदलतले, ते होम क्वारंटाईन दवरताले. आणि जरी चुकून म्हणजे माइल्ड पॉझिटिव्ह सुद्धा मेळ्ळो जर असत जाल्यार ते त्याका थंयसर सगळ्या जणांक म्हणजे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन कोणाकूच दोन्ही नसले किंवा त्यांना सिम्प्टोमॅटिक पेशंट असलो जाल्यार ते ऍडमिट करताले. अदरवाईज त्या पद्धतीत त्या कारण थंयसरूय एड्युकेटेड लोक असा आणि अवेअरनेस खूप मोठ्या प्रमाणात असा, त्या ती तसे ट्रीट करताले. बाकीच्या राज्यात जी सगळी इन्फॉर्मेशन असा, महाराष्ट्रात किती झाला हे तुमका खबर असा, हांवें सांगपाची गरज ना. इतर राज्यांनी किती झाला हाजी इन्फॉर्मेशन तुम्हीही काढा, आम्ही काढीत असा, बट त्याच्या खातीर हे कळपाक जाय म्हणून सांगता. म्हणजे इतर राज्याच्या पेक्षा खूप 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 पुढे आम्ही असा, ज्यांच्यानी आम्ही काळजी जी असा ही घेतल्या. आणि जेन्ना आम्ही पळयता की स्टेट टेस्टिंग रेट जो आहा पळय न्ही रे 8,300 पर मिलियन, म्हाका दिसता वीच इज अ मच बेटर देन कंट्री. 8,300 पर मिलियन आमचो रेट असा. ओके, दुसरी गोष्ट जेन्ना आता ट्रेनी सुरू जाता, जेन्ना प्लेन सुरू जाता, त्यांना आमकां थोडासा आमची स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स जे लोकांक येवपी असा, जो आमचो जो प्रोटोकॉल असा, हो थोडासा आमकां बदलचो पडटलो. आणि हो जरी आम्ही आत्ता आमकां साइड बाय साइड, कारण 31 तारखेच्यान किती लॉकडाऊन असतलो आणि किती नाही आमकां आज खबर ना, म्हणजे केंद्र सरकारच्या लॉकडाऊनची परिस्थिती किती असतली आमकां 31 तारखेक कळटली. बट ताज्या पहिली जेन्ना सगळं ट्रेन सुरू जाता, प्लेन सुरू जाता, आता बरेच जण तेही राजकारण करतात, तुम्ही ट्रेनी घेऊ नका, तुम्ही प्लेन बंद करात, हाजेरूय राजकारण करपाक लागला. सगळ्यांक खबर असा कोणूच जे स्टेट गव्हर्नमेंट खंयची ट्रेन आम्ही रिक्वेस्ट करून थोडे दीस सांगले की बाबा आणि थोडे दीस डिले कर, ती केली बी. हा परत सांगता फुल फ्लेज ट्रेनी नका, बट आमकां थोडे दीस रिक्वेस्ट करून आम्ही केले, बट आम्ही ते खूप दीस दवरूंक शकना. फाल्यां जर सुरू जाता प्लेन जाल्यार सगळ्या राज्यांनी सुरू जाता, ते गोंयांत सुरू जायना. हांगा थोड्या जणांक सोपे असता प्लेन घेवच नाका मरे तुम्ही कित्याक घेता काय म्हणून, आणि हेजेर राजकारण म्हणून उलोवपाक खूप सोपे, म्हणजे जसे कितें तांकांच गोंयकारांचे पडलेले असा, आमकांय चिंता असा गोंयकारांची. ओके, म्हणून आम्ही एक हांव असतलो हेल्थ मिनिस्टर, हेल्थ आणि सेक्रेटरी आणि आमची पुराय स्टेट एक्झिक्युटिव्ह टीम हांच्यानी मेळून आणि जे आमचे कोविड हॉस्पिटल मॅनेज करता त्यांच्याकडे इन कन्सल्टेशनान आम्ही एक प्रोटोकॉल ठरयलो.
आणि तो प्रोटोकॉल आम्ही फाल्याच्यान फॉलो करतले, हितूर बदल जावचो ना। तो सगळ्या लोकांक कळपाक आणि त्या निमित्तान लोकांच्या मदी खंयसरूच कन्फ्युजन जावचे न्ही, तेका लागून तो प्रोटोकॉल आज सांगपा खातीर मुद्दामून आयची आम्ही मिटींगूय दवरलेली आणि त्या निमित्तान तो सगळ्यांक प्रोटोकॉल कळचो। पहिल्यान पहिली म्हणजे अंदाजे आमचो फाल्यां जर लोक गोंयांत कितले जाण लोक येवंक शकता, आतां गोंयांत येवपी लोक कोण हे आमकां कळपाक जाय। आमी टुरिस्टांक गोंयांत आफोंक ना, थोडे जाण सांगतात की आमी कोरोना टुरिजम करूंक सोदता म्हणून, म्हणजे थोड्या जाणांक कोवीड टुरिजम, म्हणजे कितेंय उलोवप, हांगा मूर्ख ना आमी कोवीड टुरिजम करपाक। आमी आजून पर्यंत सांगला एक खरें म्हणजे टुरिजम इंडस्ट्री आयज पर्यंत आमी सांगला की एक सुद्दां हॉटेल चालू ना। हांवें चॅक करपाक लायलें आमच्या टुरिजम सेक्रेटऱ्यांनी हाका उलोवपा खातीर जायते उलोवप तोंडांक येता म्हणून सांगलें न्ही। स्टेट डिजास्टर आसतना खरें अशा पद्दतीचे लोकांक भडकोवप हे योग्य न्ही। आयज पर्यंत जर गोंयांत लोक येता आसत जे सेकेंड होम आसा, ज्यांच्या कडेन आपलो म्हणजे कितें तरी घराचो प्रूफ आसा, हे लोक येताले जो पर्यंत आमी कलेक्टरा कडल्यान परमिशन मागताले तो पर्यंत। बट ट्रेन आनी हे सुरू जाल्या उपरांत तूं योच नाका हेच येवच आमी करूंक शकना, तरी सुद्दां आमी तेंचेर एक कंडिशन घातल्या, तुमचो जेजो कोणाचो रेजिडेंशियल एड्रेस जो कितें म्हणजे आपलो एक तर हांगासर रिलेटिव्ज आसा तेज्या कडेन येता आपूण कन्फर्म केला, किंवां आपल्या सेकेंड होम हांगासर आसा तेणी कन्फर्म केला, तेणी प्रूफ दिला गोंयांतली हॉटेल सुरू ना म्हणून तुमी हॉटेलांत स्टे घेतले आसत जाल्यार कोणूच येवं नाका। काही लोक बिजनेस म्हणून जर सुद्दां येता आसत जाल्यार तांच्या पर्सनल गेस्ट हावस तांच्या कंपनीचे आसत जाल्यार ते थंयसर रावपाक येता, आमचे हॉटेल सुरू ना। हेच लोक मॅक्झिमम लोक ही गोंयकारांनीच आम्ही केल्ली आहे, भायल्या लोकांनी करूंक ना। एक तर जशें आमी तेका सेकेंड होम दिल्ले आसा तो कोणाचो तरी रिलेटिव्ह आहा कोणाच्या तरी घरा कडेन येतलो, सगळे कोणूच हॉटेलान हितूंतलो रावपाचो ना। आमी टेंटेटिव्हली हितूंतले कन्फर्म केला, म्हणजे आमी कन्फर्मेशन केला त्या प्रमाणे आमी 99% म्हणू शकता, 1% हेवटेन तेवटेन जावं शकता, हांव अशें म्हणूंक शकना। ओके, आतां ह्या लोकांक हांगा येतले जाल्यार बऱ्याच जाणांच्या म्हणणें आसतले की ते कोरोना घेवन येतले, कितें मागीर तुमी कितें करतले, कंट्रोल कशें करतले, त्यातून आमी एक प्रोटोकॉल ठरयला की हे जर सुद्दां लोक येतले जो भायल्या राज्यांनी ना, भायल्या राज्यांनी ह्या लोकांक अशेंच सुट्टात चला म्हणून। बट आमी जो प्रोटोकॉल ठरयला तो मुद्दा म्हणून सांगता, जो हांगासर येतलो तेणी फर्स्ट थींग एक तर तेणी कोवीड नेगेटीव्ह सर्टिफिकेट येतानाच आपली घेवन येवची, ICMR एप्रूव्ड लॅब, कोणी भायर येता तेणी आपली कोवीड नेगेटीव्ह सर्टिफिकेट हाडची। ओके, 48 hours पयली म्हणजे तो फाल्यां येता आसत जाल्यार तेज्या पयली तेणी कोवीड नेगेटीव्ह सर्टिफिकेट करची आनी ती प्रोड्यूस करची, आमकां दाखोवपाची आपूण 48 hours पयली केल्या आपूण कोवीड नेगेटीव्ह आसा तेका सोडलो वयतलो। द सेकेंड, जो हांगासर येतलो ताजो थ्रोट स्वॅप म्हणजे टेस्टींग हे आमी तेणी 2000 rupees भरपाचे, मागीर तो आतां आनी हांगासर आमी कॉम्प्रोमायज करपा ना, तो गोंयकार तो भायलो आनी हेका घेवं नाका तेका घेवं नाका हे आनी आयच्या मिटिंगेन आमचें ठरलां, तें आनी परत कोणी सांगात बसपाचें ना, की तेणी डायरेक्टली 2000 rupees पेड करपाचो, तेचो आमी थ्रोट स्वॅप घेतले म्हणजे टेस्ट करतले आनी तेका एक प्रोटोकॉल दितले, तेका बरोवन एक पेज तेज्या बरोबर तेका प्रोटोकॉल दितले, तुवें कितें कितें फॉलो करप, तूं टेस्ट कर आनी तुज्या घरा चल, आनी तुवें तुका स्वताक होम क्वारंटायन करून घेवपाक जाय, तूं सोशल डिस्टन्सींग सांबाळपाक जाय, तूं लोकां मदीं मिक्स जावपाक जायना, आनी चुकून तुजो रिपोर्ट आमकां जर फाल्यां दुसरे दीस पॉझिटिव्ह मेळ्ळो जाल्यार आमी तुका आसा थंयच्यान घरा कडल्यान हाडटले आनी तुका आमी हॉस्पिटलांत एडमीट करतले, तुज्या घरांतल्या सगळ्यांक इन्स्टिट्युशनल क्वारंटायन जावची पडटली, त्यातीर तुका प्रिकॉशन्स घेवपाक जाय, हे आमी तेज्या कडल्यान बरोवन घेतले। दीस इज अ वन। दुसरो, पयलो कोवीड नेगेटीव्ह घेवन येवपाचो,
आमी टेस्टिंग कंपलसरी म्हणता तशें आपले जे प्रोटोकॉलान ठरला त्या प्रमाणे तिसरो वापरतले आनी फुडले म्हणजे तेका धा दीस जर तेका परत इन्स्टिट्युशनल क्वारंटायन रावचे पडटा आसत जाल्यार तेणी ते 10,000 to 20,000 रुपया पेड करचे पडटले आनी इन्स्टिट्युशनल क्वारंटायनान रावचो पडटलो. म्हणजे भायर भोंवलो जाल्यार तेका आमी भायर सोडचे ना. कोणी जरी लोकांनी जरी कंप्लेन केली आनी आमकां तो भायर मेळ्ळो त्या जाग्यार तेका थंयच्यान डायरेक्ट उखलतले आनी व्हरून कारण तेणी आपले टेस्ट करून घेवंक ना म्हणजे तेणी कंपलसरी 14 दीस घरांत रावपाक जाय. तेका 14 म्हणजे जितके दीस आहा पळय तितके दीस तेका आपलो पेड हे पेमेंट करचो पडटलो. असो 3 तरेचो प्रोटोकॉल जो आसा भायरसून येवपी सगळ्या लोकांक बाय रोड बाय ट्रेन बाय एअर किंवा बाय वॉटरवेज जे विदीन द कंट्री लोक येतले पळय न्ही तांच्या खातीर आनी दोज इंडियन यू स्टँडर्ड आउटसायड द कंट्री जे गोंयान येतले एमएचएची जी गायडलायन आसा त्याच्या प्रमाणे काही भितर जे चेंजीस जाल्ले आसा पळय न्ही डॅट प्रोटोकॉल वील फॉलो फॉर देम. ओके हो प्रोटोकॉल एकंदर जो आहा पळय न्ही हो सगळो आमी आतां पर्यंत डिसायड केल्लो आसा आनी ह्या पद्दतीनूच फुडें वयता कारण 31 तारखेच्या उपरांत हाज्या उपरांत खूब मोठ्या प्रमाणांत आजुनूय इल्ले जो नंबर वाडूं शकता त्या खातीर आमकां ह्या आज गोवमेंट किंवा पुराय टीम आमची ह्या डिसिजनाचेर आयल्या. त्या खातीर जर कोणाक कितेंय म्हणजे तरी सजेशन्स आसत दुयेंता आमी ताजेर परत डिस्कशन आनी हे करतले पण आमकां निश्चीत खात्री आसा की आमच्या ह्या मॅनेजमेंट सिस्टमींतल्यान आमी सगळे मेळून बसून ठरयला की आमी कोवीड कंट्रोल करपाक सक्सेसफूल जातले हाची खात्री आसा. कित्याक तो आतां हितूर कशें आसा सांगता तुका हांव प्रत्येक जाण जो बाय रोड येता बाय हे येता आमी प्रत्येकाक 2,000 रुपीज भर आनी टेस्ट कर हे म्हणूंक शकना. जर तेका दिसता मागीर रिस्क ना भितर ओके कशें हांव सांगता तुका आं हितूर आमचो तो महाराष्ट्र वाला प्रोटोकॉल करता ना बरोबर कंपलसरी टेस्टींग वाला ओके महाराष्ट्र वाला सेपरेट ऑप्शन ओके. हातून जरी तुवें म्हटलें की बाबा तुमी टेस्ट करिनासतना कोणाक घरा धाडटा आमी तेका सांगला 14 दीस तेणी आपल्या होम क्वारंटायन जावन रावपाचो कारण एकदां आमकां जवळपास कितल्यो आतां 4,000 टेस्ट आमकां एका दिसाक करच्यो पडटल्यो आनी तितूर करून परत लोकांचे कशें आसा आपले टेस्ट करूं नाका हे करूं नाका तेणी घरांत रावपाचो होम क्वारंटायन म्हणून तर म्हटला न्ही रे आमी आतां शेवटी एड्युकेट करप ओके आनी अवेरनेस हाडप हो खूब म्हत्वाचो आसा. केरळ राज्यान एड्युकेट आनी अवेरनेस करूनच लोक जे आसा पळय न्ही आपल्याक स्वताक सेल्फ क्वारंटायन करून घेवपाक लागल्या आनी लोक बाकीच्या हेज्या पासून पयस रावपाक लागल्या तेंय जावप गरजेचें आसा कारण आमकां शेवटी जर फुडें वयतले आसत जाल्यार लोकांक कोविडाच्या बद्दल अवेरनेस आनी एड्युकेट हे करचेच पडटले. आमी आतां तूं म्हणटा तितूर थोडीशी रिस्क उरता 100% पॉसिबल ना बट ज्या खातीर आमी फायन म्हटल्या पळय न्हू रे तुका फुडले जेन्ना 10 दीस भितर उडयतलो म्हणटा पळय न्ही लोक भयान तरी रावतले. आतां तूं म्हणटा पळय न्ही आमचो थोडोसो एक्सपिरियन्स असो आशिल्लो 90% लोक फॉलो करता आपल्या घरच्यांची काळजी म्हणून 90% भितरले 10% सुबेत आसात ना न्हू तुजे आमी मान्य करता बट त्या 10% जेन्ना आमी पनीश करतले म्हणून सांगतले पळय न्ही आनी आमी करतले. आतां आपल्या घरांत आतां तेणी प्रत्येक पळय प्रत्येकान वेगळें पळोवचें पडटलें आपल्या घरांत शक्य ना आपूण खंय वचून रावतलो दुसऱ्या फ्लॅटान रावतलो कितें ह्याची वेवस्था जी आसा पळय न्ही रे आमी म्हाका एक सांग कितले दीस आनी कितल्या लोकांक खंयसर इन्स्टिट्युशनल क्वारंटायनान दवरतले ताच्या खातीर सगळो सरकाराचो पयसो परत खर्च जाता त्या खातीर प्रत्येकान ही वेवस्था
जबाबदारी ही आपण घेऊचीच पडतली खरी तरी आपल्याक बाबा वेगळ्या रूमान रावपाक जाय वेगळेकडे रावपाक जाय आपल्या सगळ्या ही इतकी तरी व्यवस्था आणि जे नॉर्म्स असा सोशल डिस्टन्सिंग असतले मास्क वापरप लोकां बरोबर मिक्स जावप ना आपल्या घरच्यांची काळजी आपणच घेऊपाक जाय जाल्यार हे थोडेशे सांभाळचे पडतले. तेंका आमी टेस्ट करतले जरे आमी म्हटलं आयच्यान आमची आयली आता जो दुसरे फाल कदाचित आमी म्हणटा की जे 30 तारखेक घेतले ते आता कोविड त्याच्या पहिली 1 दीस करून घेतले आणि येतले म्हणजे तेंका आणि हांगासर येयल्या काय आपला वेळ घालोवपाचो ना तेंका डायरेक्ट वचपाचे आमी आयज प्रोटोकॉल आमचो डिक्लेअर केलो बाकीच्यांनी डिसाईड करपाचे म्हणजे फाल्यां जे कोण येवपाचे ते कदाचित घेऊन येवचे ना बट परवा येवपाचे ते कदाचित फाल्यां टेस्टूय करी. इट इज ट्रू तुका जस्ट कळपाक सांगता हांव 66 केसींतल्यो कदाचित आमच्यो फक्त पयलींच्यो तीन पयलींच्यो तीन आणि आताच्यो दोन म्हणजे 5 केसीस जर सोडल्यो जाल्यार एक सुद्धा पाचूच केसीस 66 - 5 म्हणजे 61 केसीस ह्यो असिम्प्टोमॅटिक केसीस असा आणि 5 केसी फक्त ह्यो सिम्प्टोमॅटिक आशिल्ल्यो. दुसरी गजाल आता आमी म्हणटा की साक्षरतेच्या दृष्टीन केरळा बरोबर आमी आसात दुसरे पूण केरळ राज्य जे आसा ते व्हडले राज्य गोंय हे सारखे डेन्सिटी वाईज आमची जी लोकांची हे आसा ते दस्तगस्त आसा. आयज अशी परिस्थिती आहा की हॉटेलांत क्वारंटाईन दवरलेल्याक लोक विरोध करतात त्यामुळे जर फाल्यां होम क्वारंटाईनाक येले जाल्यार गांवांत एक परिस्थिती म्हणजे पुलीस किंवा बाकीचे जे हे आसा तुमचे आरोग्य अधिकारी म्हणा किंवा बाकीचे ते खरोखर ही परिस्थिती कंट्रोल करपाक शकतले काय कितें कारण किशोर म्हाका कळ्ळें तुका जो कितें म्हणपाक जाय पळय न्ही विशय हांव मुद्दाम सांगता आमकांय गोंयच्या लोकांक ह्या कोरोनाच्या बद्दल आणि कोविड-19 बद्दल जे म्हणटा पळय खूप अवेअरनेस हातून जावपाची गरज असा. एखादो मनीस म्हणजे भायरसून येयलो म्हणजे तो पॉझिटिव्ह असतलो असं न्हू. दुसरी गजाल तो पॉझिटिव्ह असलो म्हणजे त्याच्या पासून कोविड म्हाका जातलोच असोय न्हू आणि वाड्यार किंवा आमच्या वाड्यार एखाद्या घरांत जर पॉझिटिव्ह असा जाल्यार ताका धांवणून घालप हो प्रकार चलचो ना आणि लोकांनी करचो न्हू. ओके पहिलो प्रश्न तुवें म्हटलें 4,000 लोकांनी जर म्हटलें टेस्ट कर आमी ती टेस्ट करतले कदाचित त्यो करपाक आमकां 2 दीस लागतले हांव परत सांगता तुका 2 दिसांनी आमी सगळ्यांच्यो टेस्ट कंप्लीट करतले आमचे कडेन कॅपेसिटी आसा तितकी आणि तो टेस्ट आमकां जो कोणाचो आमकां पॉझिटिव्ह येता ताका आमी कळून तेच दिसा थंयच्यान हाडटलेय बी तेंय सांगता तुका. ओके दुसरी गजाल त्या खातीर हांव सगळ्या गोंयकारांक तुमच्या माध्यमांतल्यान सांगूंक सोदतां की आमी सगळ्यांनी सहकार्य करप अत्यंत गरजेचें आसा. सगळ्यांनी सहकार्य करचें एखाद्या घरांत म्हणजे थंयसर आमी होम क्वारंटाईन म्हण एखाद्या घराचेर जर स्टिकर लायलो व्हरून हेजो अर्थ की त्या घराक कंप्लिटली आमी जे वाळीत उडयले म्हणटा ते म्हणचे न्ही. हा तेंकां आमी सेफ सोशल डिस्टन्सिंगाच्या माध्यमांतल्यान त्या पेशंटान किंवा त्या घरांतल्या मनशान कसो रावचो आणि 14 दीस जाल्या उपरांत 0% रिस्क. हांव तुका मुद्दामून सांगता की आमचे फर्स्ट जे पॉझिटिव्ह आशिल्ले ते रिकवर जाले ताज्या उपरांत ते परत पॉझिटिव्ह जावंक ना. ओके आणि इट इज अ 0% रिस्क तुका तशें सांगले. दुसरी गजाल आमी जे म्हणटा पळय न्ही रे म्हणजे पॉझिटिव्ह जावपाचे कदाचित सामको जो इन टच येता जेका फर्स्ट कॉन्टॅक्ट म्हणटा आमी जो ज्याच्या बरोबर टच येता तेकाच एखाद्या वेळी जाऊ शकता आमचो एक्सपिरियन्स. इट इज नॉट डॅट आमच्या वाड्यार एखादो कोण तरी पॉझिटिव्ह येयलो म्हणून वाड्या वयले सगळे पॉझिटिव्ह जातले हो चुकीचो समज प्रत्येकानी काढून उडोवचो आणि जो लोकांक विरोध करतात म्हणजे हॉटेलां आसतरी शेवटी आमीच आमचेच गोंयकार ते आमकां सीफेरांक आमीच हाडल्या हाडच्या पयलीं खूब मोठें राजकारण केलें जाल्यार तेंकां दवरून घेवपाकूय आतां आमी लोक सरकाराक विरोध करचो न्हू. बऱ्याच जणांक संवय जाल्ली आसा म्हणजे जे कितें करता पळय न्ही चूक करता ते सरकार आणि आपूण करता ते बरें ते आतां थोडे जाण फुडें काडून तेंकां विरोध करूय म्हणून सांगतात. ज्या सी फेरांक सरकारान हाडले पळय न्ही रे तेंकां त्या हॉटेलांक रावनाका दी म्हणून सांगपी हेच लोक आसात. एक वेळ लोक केला लोक
म्हणून सांगले मरे तुका हांवें आणि हाड म्हणून कोण येयले तर हाड म्हणून कोण येयले सी फेररा म्हणून हे लोकांक कळपाक जाय सरकार जे काम करता पळय न्ही रे हे लोकां खातीर करता टिका करप खूप सोपे असता जेव्हा प्रॅक्टिकली काम करता हे खूप कठीण असता त्या प्रत्येक गोष्ट कळप ही गरजेची असा त्या खातीर म्हटलं आम्ही तुका एखाद्या गावात जरी आम्ही होम क्वारंटाईन धरून स्टिकर लायलो ह्याचा अर्थ त्याला धावणून घाला हंगातल्या त्याला व्हरा हे कोणी म्हणजे त्याला तो व्यवस्थित होम क्वारंटाईनचे पालन करता काय ना हे पळोवचे हे काम असा दुसरी गजल आता सध्या लिमिटेड हे असून सुद्धा आमचा दिसा कायदूच आता पळचे झाला 17 केसीस मिळतात सो फाल्या ज्यांना डोमेस्टिक आणि बाकीचे सगळे रेल्वे वगैरे सुरू असले कदाचित पॉझिटिव्ह केसीसचे प्रमाण वाढतले आता एक्झॅक्ट पोझिशन कोविड हॉस्पिटलात ही क्षमता किती आणि त्याच्या क्षमते बाहेर दुसऱ्याकडे ही उपचार करण्याची व्यवस्था किती याच्याबद्दल माझी माहिती इन्फॉर्मेशना खातीर सांगता आमच्या कोविड हॉस्पिटलांत आमच्याकडे 200 पेशंट अकोमोडेट करपाची कॅपेसिटी आसा ओके त्या बद्दल चिंता करपाची गरज ना आणि हाज्या भायर जर वचपाक लागले जाल्यार आम्ही नेक्स्ट ऑप्शन जे आसा पळय न्ही हे ओपन दवरल्या आमकां आत्ता हे हॉस्पिटल त्या हॉस्पिटल आत्ता सांगपाची गरज ना बट नेक्स्ट ऑप्शन आमच्याकडे ओपन आसा आम्ही अलॉंग विथ द हेल्थ मिनिस्टर हेल्थ सेक्रेटरी आम्ही डिस्कसूय केला आणि जे सपोज कॅपेसिटीच्या भायर वचपाक लागले त्यांना आम्ही स्टेप घेतले जर 100 पावले जाल्यार आमकां दुसरी तयारी दवरपाक त्याची आम्ही तयारी जी आसा ही दवरल्या आता 4,000 जे लोक येणार आहेत त्यांचे अजून ऍड्रेस प्रूफ आमच्याकडे मिळालेले नाही आहेत तरी आमचं ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे रेल्वेकडनं त्यांची लिस्ट घेणं परत बाय रोड येणार आहे त्यांची लिस्ट घेणं बाय प्लॅन येणार आहे त्याची लिस्ट घेणं चालू आहे सांगायचं झालं तर आणि शक्यतो आम्ही जसं म्हटलेलं आहे की आम्ही थ्रोट स्वॅब टेस्ट करणं कदाचित आम्ही प्रत्येकाला स्ट्रेस करू की तुम्ही थ्रोट स्वॅब टेस्ट जी आहे ती कंडक्ट करा याच्यासाठी आम्ही मुंबईहून येणाऱ्या लोकांसाठी स्ट्रेस करू समाधानी म्हणजे नाही आमचं डिस्कशन झालेलं नाही मुख्यमंत्रीने जे काही सांगितलं ते मान्य आहे हय परत तुका सांगता पण होम क्वारंटाईन म्हणून जो मनीस घरान वयतलो त्या ती सांगता लोकांनी परत एकदा समजून घेऊचे त्या घरातल्या लोकांक दुसऱ्यांनी कोणी आपल्या घरात घेऊ नका असे प्रकार करू नकात आम्ही होम क्वारंटाईन जो मनीस जातलो पळय न्ही रे तो आपल्या घरच्यांक प्रोटेक्ट करपा खातीर पहिली तेणी ती प्रिकॉशन घेवपाक जाय तो आपल्या घरच्यांक टच करतो तो आपल्या घरच्यांक तो आपल्या स्वताक जो हा पहिली सोशल डिस्टन्सिंगाचेर दवरतलो त्या खातीर ह्या वेळार प्रत्येकान जो आहा पळय न्ही रे त्यांनी किती तरी स्वतःची डिसिजन जे असा पळय न्ही अशा वेळार घेऊ येता खंय तरी वेगळ्या पद्धतीत खंयसरी म्हणजे बाबा खंयसर आपल्याक वेगळो रूम मेळटा खंयसर वेगळो फ्लॅट मेळटा किती तरी त्यांनी प्रोविजन करपाक जाय अशा सगळ्यांची बारीक सारीक गजाल कारण हे गोय राज्य म्हणूनच आम्ही इतके मायन्यूटली चेक करता व्हडल्या राज्यांनी हे कांयच पळयना तितूर वताना तरी सुद्धा आम्ही मायन्यूटली ऑब्झर्व करता तसे जर असत जाल्यार लोकल पंचायती कडे उलोवचे थंयसर खंय तरी कॉलनी आसतली खंयसर आणि किती असतले पंचायतीचो एखादो हॉल असतलो खंय तशी रावपाची म्हणून म्हटल्या मरे तुका लोकल लेवलाचेर डिसिजन जे असा पळय न्ही थंयसरल्या थंयसर सामकोच कोणाक रावपाचो प्रॉब्लेम असा पळय न्ही लोकल लेवलाचेर आमचे सगळे सहकार्य करपाची तयारी असा आमच्याकडे थंय जी व्यवस्था असा ताजी तयारी जी असा ती त्याची तयारी आम्ही दवरता because a lot of states are facing a COVID problem. For example, Maharashtra has put on record today morning to the civil aviation ministry. So has Goa also raised concerns to the civil aviation ministry? Number one.
नंबर टू मिस्टर राणे, यस्टरडे यू हैड ट्वीटेड समथिंग ओवर दिस. आई ट्वीटेड बिकॉज़ सो मेनी पीपल पैरेललली आस्क क्वेश्चन. सो नाउ दैट दीस डिस्कशंस हैव बीन हैड इन मोर एंड व्हाटएवर द एसओपीस दैट यू हैव कम अप विद, आर यू सैटिस्फाइड? या ऑफ कोर्स आई एम सैटिस्फाइड विद द डिसीजन टेकन बाय द चीफ मिनिस्टर. Honorable Chief Minister has already taken a very comprehensive thing. More than this, you cannot do anything. And I don't think any state can take any more steps than what Honorable Chief Minister has taken. Lots of time people ask several, you see, social media has become something where every individual becomes very accessible. But I think what Honorable Chief Minister has taken today's SOP is what, I think this is very comprehensive and that's the only way forward. रिगार्डिंग द सिव्हील एव्हिएशन, हांव आतां ह्या मिटिंगेच्या पयलीं सिव्हील एव्हिएशनच्या सेक्रेटरी कडेन उलयल्लो. तुवें जो म्हटलो महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कन्सर्न केला, म्हाकाय तशेंच दिसतलें म्हणून हांवूय काल एक्च्युली उलयल्लो. बट मिनिस्टर, हांव जेन्ना सिव्हील एव्हिएशन मिनिस्टराडे उलयल्लो, तेणी सांगलेलें की ना, आमी सगळ्याक डिसिजन घेतला आनी सगळे कडेन फ्लायट्स वयतल्यो. तुवें सांगलें, आतां रिकन्फर्म करपाक हांव जस्ट ह्या मिटिंगेच्या पयलीं उलयलो, ताणें म्हाका सांगलें की 100% सगळ्या स्टेटींनी, म्हणजे जे विथ मिनिमम कॅपेसिटी आनी विथ, म्हणजे खंयसर तरी, आतां आमच्या गोंयांत कदाचीत पयलीं 91 प्लेन्स डेली येताले, आतां फक्त आयज म्हाका दिसता प्लॅन जाल्यार कितें तरी 13 प्लॅन जाले. कदाचीत फाल्यां पर्यंत ते आनीकूय ड्रॉप जावं शकता नंबरा खातीर, 8-10 जावं शकता, सांगू नजो, कारण कॅपेसिटी कमी आसा. म्हणटा सगळ्या स्टेटींनी फाल्यांच्यान जे आसा पळय न्ही, एव्हिएशनच्यो विमानां जी आसा ही सगळी कडेन वता, थंयसर कोणीच आनीक हे ऑबस्ट्रक्शन्स ना अशें आसा. आमचो कन्सर्न तोय आशिल्लो. हांवें त्या दिसा तुका सांगले न्ही, तोच तो तुका सांगलो न्ही रे, आमी तोच चेंजीस केला. A40 जो येतलो पळय न्ही, तेजो थ्रोट स्वॉप घेतलो वयतलो, तेजो सगळो, तेका एक प्रोटोकॉल शीट दितली, हो तुजो प्रोटोकॉल. टील रिझल्ट येयसर तुवें लोकां मदीं मिक्स जावप ना. ओके, चुकून जर तूं लोकां मदीं मिक्स जालो आनी तूं पॉझिटिव्ह आयलो आसत, तुका एडमीट करतले ते करतले, तुज्या घरच्यांक इन्स्टिट्युशनल क्वारंटायनान वयतले तेय बी पेड परत. त्या खातीर तेणी तितकी प्रिकॉशन्स घेवपाक जाय. तेणी चुकून पॉझिटिव्ह आयलो जाल्यार म्हाज्या घरच्यांक इन्स्टिट्युशनल क्वारंटायन वचपाची गरज ना, आपूण सायडीक रावलो, तुमी तेका आतां टेस्ट केलें तर ती नेगेटीव्ह येतली. हांगासर थोडोसो स्ट्रिक्ट प्रोटोकॉल जर आमी फॉलो करिना न्हय जाल्यार आमकां जावचें ना. म्हणून म्हटला थ्रोट स्वॉप घे, तूं चल, पण आमचो प्रोटोकॉल ते तूं सायन करून वयतलो. रायट, म्हणून तुका म्हटलें, त्या खातीर आमी तेका दवरून घेवचें ना. थ्रोट स्वॉप काडलो काय तूं चल सोमतोच, तेका दवरून घेवचें ना कोणाकूच. थ्रोट स्वॉप काडलो तो घरात चल, तेजो रिकॉर्ड आमच्या कडेन अवेलेबल आसतलो, डिटेल्स, तेजो रेजिडेन्शियल एड्रेस, फोन नंबर, तेजो रेजिडेन्शियल फोन नंबर, आनी तेका वयता आसतना तो आमच्या कडेन एक सायन करूनय वयतलो, आनी प्लस तेका आमी प्रोटोकॉलूय दितले. म्हणून सांगला की तेणी परत चुकून पॉझिटिव्ह आयलो जाल्यार तेका तितकी चिंताय आसूंक जाय, आपल्या घरच्यांक आपल्याक इन्स्टिट्युशनल क्वारंटायन करचें पडटलें, नाल्यार आपूण सेपरेट रावंक जाय. नेगेटिव्ह सर्टिफिकेट घेवन येता तो ही कॅन गो डायरेक्टली ना. तुका सांगला हे पळय, शेवटी कशें आसा, तूं म्हणटलो मागीर तो परत पॉझिटिव्ह जालो जाल्यार तुवें कोण गॅरंटी घेतलो? आतां भायर जाल्ल्या उपरांत तूं तें आयक ना, जो नेगेटीव्ह सर्टिफिकेट घेवन येता तेका होम क्वारंटायन, कारण 48 hours पयलीं तेणी सर्टिफिकेट घेतलेली आसता. ती रिस्क ही उरतलीच उरतली, मागीर तूं सांगतलो की परत मागीर सगळ्यांकूच कर, ती ही रिस्क थोडीशी तरी रिस्क ही उरतलीच उरतली. थोडंसं मागे जाऊन विचारतोय, रेल मंत्रालयाला तुम्ही मागणी केली होती गोव्यामध्ये ट्रेन थांबू नये म्हणून, त्याचं काय झालं? सेंट्रली तुमच्याशी काय कम्युनिकेशन केलं? हांवें मागणी केल्या उपरांत भितरल्यो रेल्वे जो नंबर येवपाचो आसलो पळय न्ही, 12-13, तो फक्त 5-6 पावल्यो, नाजाल्यार तेन्नाच्यानूच 12-13 रेल्वे सुरू जातली आसल्यो. सगळ्यो रेल्वे हांवें मागणी केली आनी बंद कर अशें जायना, तर ज्यो रेल्वे कंटिन्युअसली 12-13 येवपाच्यो आसल्यो त्यो 4-5 पावल्यो. हो विशय जो तुका सांगलें मरे, हांव ट्रेनी, आमी तुज्या म्हायती खातीर सांगता, हांव आमचे गव्हर्नमेंट जितके काळजी घेता तितके खंयचेच घेयना. रेल्वेतल्यान जे पयले 2 दीस आयले पळय न्ही रे, त्या प्रत्येक मनशाक आमी फोन केला,
तू हंगा येता पळय न्ही, तू खंय रावतलो, तू कोणाक खंय वयतलो, प्रत्येक मनशाक फोन केला. रेवन्यू सेक्रेटरी आहा, जवळपास आमी 20 लोकांक बसयल्ले आणि त्यांचे नंबर घेऊन फोन करूंक लागले. तुझ्या माहिती खातीर पहिले दीस येवपाचे लिस्ट 800 आशिल्ले, गोंयान पॅसेंजर कितले आयले 200, थोडे थोडेच देवले. त्यांना सांगले 2000 रुपया फारीक करचे पडटले हंगा आयल्या उपरांत, तू एक दीस क्वारंटाईन उरतलो, ते थंयच देवले. मागीर हे इतके आणि कोण करतलो? तू पेड कर आणि राव मरे, पेड राहू शकता, आम्ही व्यवस्था करता. बट त्या खातीर हे पळय तुका एक सांगता, जातले कितूर परत कशें आसा, आम्ही त्या खातीर भायल्या लोकांक आणि प्रमोट करिना म्हणून आम्ही हॉटेलांत रावपाचे दिना. तुवें ती वेवस्था जी आहा पळय न्ही, ती वेगळ्या पद्दतीन आमी तेचो हे करूं शकता. त्या खातीर आमकां लोकांक हाडून हॉटेलांत दवरपाचे ना म्हणून तुका सांगले, तुका तुज्या घरच्या तेजी वेवस्था कितें तरी तुवें ठरोवची, तुवें ठरोवची, ठरोव येता. ओके चल, तुजे उरला हिंदी, हिंदी भाषा.